बघा एक मिनिट त्याचं लाईव्ह उद्या अजून कुठे जाऊ नका हे इथंच घ्यायला लागणार तुम्ही तर मागे ना तू पण मागे सगळं मागे आणि ज्या पक्षांनी आता या ठिकाणी काय झालं इथे पुढे जाऊ नका फक्त पुढे जाऊ नका डिझेलचे जर 40 रुपये होणार मध्ये मिळणार नाही सगळ्यात लाईव्ह करते हॅलो नको तू घे त्यांचं त्यांना बघा संकट दूर करणार का
भक्तांच्या समस्या सोडणार का सोडणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का देवा माझे राहिलेले 15 लाख देणार का देणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का देवा माझे 15 लाख देणार का देणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का देवा माझं पुणे कधी स्मार्ट करणार का करणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का देवा आमची खड्ड्यात मुक्तता करणार का करणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का युवकांना रोजगार मिळणार का देवा मिळणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का खड्ड्यातून पुण्याची मुक्तता करणार का करणार का धावणार का महानगरपालिकेतल्या नगरसेवकांना भ्रष्टाचार कमी करा सांगणार का सांगणार का धावणार का धावणार का युवकांना रोजगार देणार का देणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का महिलांची महागाई पासून मुक्तता करणार का करणार का भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का मागच्या 4 दिवसांपूर्वी इथले एक माझे म्हणून भाजपचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी इथल्या नागरिकाला मारहाण केली होती म्हणजे इथल्या माहितीच्या अधिकारामध्ये कुणी गेलं तरी त्याला मारहाण केली जाते असा आतापर्यंतचे इथले अनुभव आहेत. अशा एका भक्तांनी अशा प्रकारचं मंदिर उभं केलं होतं. मुळातच हे मंदिर उभं करणं म्हणजे पुण्यातली वैचारिक दिवाळखोरी असं मला वाटतं. ज्या पुण्याची ओळख ही मागच्या 5-7 वर्षापासून एक वैचारिक शहर शिक्षणाचं माहेरघर असणारं शहर छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं शहर म्हणून ओळख आहे त्या शहरामध्ये अशी वैचारिक दिवाळखोरी मागच्या 4 दिवसापूर्वी पाहिली. पण हे होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागच्या 4 दिवसांमध्ये असं वातावरण पुण्यात निर्माण केलं होतं की नरेंद्र मोदी नावाचा देव इथं अवतरलेला आहे आणि नरेंद्र मोदी इथं अवतरल्यामुळे आता पुण्यामध्ये सगळे प्रश्न संपणार आहेत. म्हणजे पुण्यातले खड्डे संपणार आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर हे 50 रुपये होणार, गॅसचे दर हे 200 रुपये होणार, डिझेलचे दर 40 रुपये होणार आणि नरेंद्र मोदी नावाच्या एका स्टार प्रचारकांनी मागच्या 7 वर्षापूर्वी जे आश्वासन दिलं होतं की प्रत्येकाला 15 लाख रुपये मिळणार ते 15 लाख रुपयाचे चेक सुद्धा ह्या मंदिरामध्येच वाटप केले जाणार आहेत अशा प्रकारचं एक आभास निर्माण झाला होता. पण आता सगळ्या भक्तांचा भ्रमनिराश झालेला आहे. रात्री आम्ही आज त्यांना ऍक्च्युली नैवेद्य दाखवायला आलो होतो पण त्या ठिकाणी रात्री देवच चोरीला गेलेला आहे. मला असं वाटतं की मागच्या 4.5 वर्षामध्ये भाजपच्या इथल्या स्थानिक मंडळींनी जे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत ते पाहता देवालाच आता इथून पळून जाऊशे वाटलेलं आहे. पण त्याच्यामुळे आज आता ही सगळी भक्त मंडळी जी निराश झालेली आहेत त्यांना या ठिकाणी देवाला साकडं घालूशी वाटतंय. आता आता डिझेल आणलंय, पेट्रोल आणलेलं आहे, गॅस आणलेला आहे, मसाले आणलेले आहेत, खाद्य तेल आणलेलं आहे. कारण की हे त्या ठिकाणी मोदी नावाच्या देवाला इतकं आवडतं की ते आल्यापासून सातत्याने म्हणजे मागच्या 65 वर्षांची दरवाढ झाली नाही की मागच्या 7 वर्ष झालेली. त्याच्यामुळे देवाला आवडणारा नैवेद्य आम्ही आणला होता. पण ठीक आहे, आता देव चोरीला गेला असला तरी असे ह्या भक्ताच्या दृष्टीने हे पवित्र ठिकाण आहे. त्याच्यामुळे हे हा नैवेद्य दाखवून आम्ही इथून जाणार आहोत. पण एक नक्की आहे की आता या सगळ्या अंध भक्तांनी पुणे कुठे जाऊन ठेवलेले याचा अंदाज निश्चित आता पुणेकरांना आलेला असेल आणि पुण्यात आता मतं मागण्यासाठी दुसरं काही कारण नसेल आणि म्हणूनच कदाचित अशा प्रकारच्या नरेंद्र मोदींच्या मंदिराची किंवा धार्मिक अनुष्ठानाची गरज भाजपला वाटते असा आमचा थेट आरोप आहे. देवच गायब झाले तर आता पुढे कुणाकडे तुम्ही दाद मागणार आहे? देवच बनाय का आता चोरीला गेले तर मग देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साम्य आहे त्यांच्यामध्ये नावामध्ये. नरेंद्र मोदी नावाचे आमचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याकडे आम्ही नक्की त्या ठिकाणी दाद मागणार आहोत की तुमच्या नावाने एक नवीन देव अवतरले होते ते पुण्यात या ठिकाणी विराजमान पण झाले होते. पण आता निश्चित त्यांचं लगेच कसं काय विसर्जन झालं या संदर्भातला शोध हा पंतप्रधान कार्यालयाने नक्की करावा अशा प्रकारची जोरदार मागणी आम्ही पुणेकरांच्या वतीने करणार आहोत. तू कशासाठी इथं आली होती? संकट समयी जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो याला आपण देव म्हणतो. मग तो माणूस असेल किंवा कुणी अशाच पद्धतीने जर भगवान नरेंद्रजी मोदींचं मंदिर इथे आहे तर आमच्या सगळ्या युवकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की पेट्रोलची डिझेलच्या गॅसच्या दरवाढी कमी होतील. या आशेपोटी खरं तर आम्ही इथे आलो होतो. पण देव मात्र या देवळात नाहीये, देव चोरीला गेलेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्याच युवकांचा आज हिरमोड झालेला आहे. देव पुन्हा इथे येईल आणि आमच्या सगळ्यांच्या आशा पूर्ण करेल आम्हाला पावेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, काही युवकांनी विनंती केली होती की इथं मंदिर होणार आहे, त्या ठिकाणी भक्तांचा जमावडा याच्या पुढे सुरू होणार आहे, मग आम्हाला रोजगार मिळतील, कुणीतरी पकोड्याची गाडी लावेल, कुणी फुलाची लावेल, कुणी उदबत्तीची लावेल, कुणी काही इतर वस्तू विकतील आणि या पुण्यातली बेरोजगारी दूर होण्याकरता मदत होईल. म्हणून सर्व युवक मंडळ आपण जाऊन त्या ठिकाणी काही कुठं व्यवसायाला संधी मिळते का बघूयात आणि जाता जाता त्या पवित्र महान स्थानाला पण नमन करून पुढच्या काळामध्ये महागाई दूर व्हावं, पुणेकरांच्या समस्या दूर व्हाव्या,
रस्त्याचे खड्डे कमी व्हायत अशी विनंती करता करता लोकांना रोजगार मिळतो का बघावं म्हणून आम्ही आलो, पण आज खरंच भ्रमनिराश झाला. देवा मूर्ती सापडते. युवकांना रोजगार मिळणार का मिळणार का? माझे मला 15 लाख मिळणार का मिळणार का? पेट्रोलची दरवाढ कमी होणार का होणार का? गॅस डिझेल तेल कमी होणार का होणार का? अरे खड्डे मुक्त पुणे होणार का होणार का? भ्रष्टाचार मुक्त होणार का होणार का? युवकांना रोजगार मिळणार का मिळणार का? महिलांची दरवाढ कमी होणार का होणार का? आता तरी देवा मला पावणार का पावणार का? भक्तांच्या मदतीला लावणार का लावणार का? पुणेकरांना आता तरी होणार का? भक्तांच्या मदतीला लावणार का लावणार का? मसाल्याच्या भाव कमी होणार का होणार का? भक्तांच्या मदतीला लावणार का लावणार का? पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार का होणार का? आमच्या देवा तू पूर्ण करणार का? आम्हाला राहिले 15 लाख मिळणार का मिळणार का? तरुणांना रोजगार मिळणार का मिळणार का? खड्डेमुक्त पुणे होणार का होणार का? खरी खरी स्मार्ट सिटी आमची होणार का होणार का? गॅसची दरवाढ कमी होणार का होणार का? धावणार का? आता तरी देवा मला पावणार का पावणार का? धावणार का धावणार का? खड्डेमुक्त पुणे होणार का होणार का? धावणार का धावणार का? तरुणांना रोजगार मिळणार का मिळणार का? धावणार का धावणार का? आता तरी देवा मला पावणार का पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का? भक्तांना सुबुद्धी देणार का देणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का? आता तरी देवा मला पावणार का पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का धावणार का? ती झालेली आहे. जय हो जय हो जय हो. पाणी पाणी करून सर्वांनी या ठिकाणी शांत बसावं. देवाला नैवेद्य दाखवलं नैवेद्य दाखवायचं का? मागे पण व्हायचं ना. आता आता शांतपणे सगळ्यांनी 2 मिनिटं थांबा. नैवेद्य देवाला खाऊ दे. देव चोरीला गेलेला आहे. सगळ्यांना विनंती 2 मिनिट स्तब्धावर राहून शोक व्यक्त करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्यांनी 2 मिनिटं स्तब्धावर राहायची. सगळ्यांनी 2 मिनिटं आयत आधी स्तब्ध थांबा. आपण नमन करतोय.
आपण नमन करतोय सगळ्यांनी 2 मिनिट असं थांबा प्लीज. चला ओके चला धन्यवाद धन्यवाद आभार मान आज आभार.